भारसाकडे बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका रोहना गावचा मी मी एन बी सी टेन ही पराठी लावलेली आहे. माझ्या 2 एकरात पूर्ण एन बी सी टेन आहे आणि मी कधी लागवड झाली माझी लागवड 5 जूनला झालेली आहे आणि मी समाधानी आहे. सध्या बोंडाची संख्याही खूप आहे पराठीला. कापूसही एकदम मोकळा आहे वेचायला. पातेची संख्याही जास्त होती आणि बाकीच्या व्हरायटीपेक्षा यावर्षी मी खूप समाधानी आहे या व्हरायटीत. रोगाचं कसं वाटलं? रोगाचं तर बिलकुल रोग मला असं काही जाणवला नाही जास्त. माझे फवारेही कमी झाले. माझे 3च फवारे झाले फक्त. नाही तर 6, 7, 8, 9 पर्यंत जातात फवारे. बाकीच्या व्हरायटी 8, 9 फवाऱ्याच्या तुलनेत तुमचे 3 फवारे 3च फवारे झालेले आहे. आणि आज आपण आज किती तारीख आहे? 5 ऑक्टोबर ऑक्टोबर म्हणजे 120 दिवस झाले. 120 दिवस झाले. 120 दिवसात तुम्ही किती कापूस? माझा 10 क्विंटल कापूस घरात आलेला आहे. फक्त 10 क्विंटल आले. नेट 10 क्विंटल कापूस माझा घरात पडलेला आहे. कापूस आज 10-11 ची खैलीला 10-11 पडतो. व्हरायटी पाहिजे तशी वाढली नाही किंवा अशी जडली नाही. वाढही चांगली आहे. व्यवस्थित आहे पराठी. बिलकुल उकळा आहे का? म्हणजे असं काही चिकट वगैरे जात नाही. हा ओके आहे. काही अडचण नाही. कापूस पाहिला पण आता तुमचा शेतात कापूस पाहिला हा तुमचा 10-11 क्विंटल आलेला आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हणता कलर बी छान आहे. हो. तर लेबरला वेचायला कसा वाटला होता? वेचायला एकदम मोकळा वाटला. मोकळा वाटला. आणि विशेष म्हणजे वजनदार बनला. वजनदार. कारण बायांचे काय होतं, माझा शेतात आल्यावर प्रत्येक शेतात त्यांनी रोजानीच वेचला. माझे इथे आल्यावर त्यांनी रोजानीच मला म्हटलं. मी म्हटलं बघ काही हरकत नाही. पण त्यांनी नंतर कापूस उचलून इथं आणला की नाही तर त्यांची मनशा बदलली. ते मला काय म्हणत की आता मला आम्हाला रोजन नको, आम्ही हा वजनावर घेतो. किलोनी घेतो. किलोने एका बाईने किती घेतला? एका बाईने हा 70-75 आसपास एका एका बाईचं माप आहे. एका दिवसाचं किती व्यस्त? 45-50 आसपास त्यांचं भरते. जवळपास 20-25 किलो घेतला त्यांनी. हा दाम. हा त्याच्यामुळे त्याही आनंदी होत्या आणि मी त्याच्यापेक्षाही आनंदी होतो. तुम्हाला बी उत्पन्न आलं? हा उत्पन्न आलं. बरं, याच्यात एकच गोष्ट झाली असं. तुम्ही फर्स्ट टाइम लावला ना पहिला? फर्स्ट टाइम. हिरव्या बोंडाच्या वेळेस तुम्हाला वाटलं असं खूप छोटं आहे. हा. परंतु आता वजन आल्यानंतर तुम्हाला नंतर जेव्हा बोंड पाहिलं की नाही तेव्हा मला असं वाटलं नाही इथं बोंड जास्त भरेल म्हणून. हा, तेव्हा तुम्हाला वाटलं हे छोटं आहे. छोटं आहे वजन. पण आता म्हटलं लावली काय करावं. पण आता तुम्ही समाधानी? बिलकुल 100% समाधानी. लेबर बी समाधानी? सगळं बिलकुल. लेबर तर माझ्यापेक्षाही जास्त समाधानी. चला, धन्यवाद.